नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे. ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. गेल्या 15 दिवसांपासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अनेक नेत्यांच्या सभा झाल्या. या सभेमध्ये नगरचे प्रश्न मांडले गेले का, हा खरा प्रश्न आहे. याविषयी युवक पत्रकार मयूर मेहता यांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, ATV न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण आपला मतदानाचा अधिकार बजवा. उद्या सर्वांनी मतदानाला जायचं आहे आणि आपला मतदानाचा अधिकार बजवायचा आहे. आपण ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के यांचं मत जाणून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण युवक पत्रकार जे आहेत मयूर मेहता त्यांचंसुद्धा मत आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मयूर माझ्यासोबत आहे. मयूर, यावेळेची निवडणूक आपण पाहतोय अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची, कसं पाहता तुम्ही ह्या पूर्ण संपूर्ण निवडणुकीकडे? कारण गेल्या 15 दिवसापासून आपण अनेक अपडेट दिले, परंतु कसं पाहता तुम्ही या निवडणुकीकडे? मुळात ही जी निवडणूक आहे नगर दक्षिण मतदारसंघाची, ही निवडणूक उमेदवारी वाटपापासूनच देशभरात चर्चिली गेलेली आहे. त्याच्यामध्ये स्थानिक प्रश्नांपेक्षा राजकीय कुरघोड्या ज्या आहेत किंवा राजकारण जे आहे सगळं राज्यातलं, याच्यावरतीच अधिक चर्चा ह्या निवडणुकीमध्ये झालेली आहे. स्थानिक प्रश्न असतील किंवा देशपातळीवरील प्रश्न असतील, मुळात ही निवडणूक लोकसभेची आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशपातळीवरील प्रश्नांना महत्त्व दिलं गेलं पाहिजे. म्हणजे जो प्रतिनिधी तुम्ही निवडून जाणार आहे तो वरती देशात नेतृत्व करणार आहे तुमच्या मतदारसंघाचं. त्या दृष्टीने या निवडणुकीत आत्तापर्यंत फारशी चर्चा दिसून आली नाही. आपण जर का पाहिलं तर देशपातळीवरचे चर्चा तर व्हायला पाहिजे, यामध्ये काही शंका नाही. परंतु आपल्या नगर जिल्ह्याचा जर का आपण विचार केला, आपल्या इथलच्या शेतकऱ्यांचा विचार केला, आपल्या इथलचे प्रश्न पाहिले आपण, तर ते प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. साधा उडाणबूल इतक्या वर्षापासून चालला नाही. अनेक वेळा त्या ठिकाणचे उद्घाटन आपण पाहिले, आपण छापले आम्ही दाखवले आहे, परंतु त्या विषयावरती कोण बोलायला तयार नाही. कसं पाहतो तुम्ही, लोकांमध्ये काय ह्याच्या विषयी चर्चा आहे? लोकांमध्ये मुळातच अपेक्षा प्रत्येकाकडून असते कामं होण्यासाठी. त्याच्यामुळं मागील 15 वर्षात काय झालं किंवा 50 वर्षात काय झालं याच्यावरती चर्चा जी व्हायला पाहिजे होती ती प्रामुख्याने झाली नाही. मतदारांमध्ये त्याबाबतही पूर्णपणे संभ्रम आहे. ही निवडणूक फक्त व्यक्तिकेंद्रित झाल्यामुळं जे प्रश्न आहेत ते बऱ्याच अंशी बाजूला पडेल. त्यातही दोन विषय फक्त एकच होता, पाणी प्रश्नावरती नगर तालुका असेल किंवा श्रीगोंदा आणि पारनेर असेल, या 2-3 मतदारसंघामध्ये कुकडीचा असेल विषय किंवा पैजाळीचा असेल, याच्यावरून चर्चेले गेले प्रश्न. बरेच विषयावर त्याच्यावर चर्चा झाली, पण बाकी इतर रोजगाराचा प्रश्न आहे, कर्जमाफीचे काही प्रश्न आहेत, त्याच्यावरती फारशी चर्चा या निवडणुकीत झाली नाही. जर का आपण जर का पाहिलं तर ह्या ठिकाणी जो युवक आहे त्या युवकाला मोठ्या प्रमाणामध्ये वाटतं आहे की ह्या ठिकाणी रोजगार यायला पाहिजे, या ठिकाणचा रोजगार वाढला पाहिजे. परंतु रोजगाराचा विषय ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटतो का की कोणी चर्चेला म्हणून? फारसा चर्चेला गेला नाही, तुरळक प्रमाणात त्याच्यावरती चर्चा भरून आणली गेली. पण मुळात सगळ्यात मोठा विषय जो आहे नगर शहर MIDC आहे. नगर शहर MIDC अनेक वर्षांपासून मोठे उद्योग येत नाही, त्याला कारणंही बरीच आहेत. काही लोक दहशतीचा मुद्दा म्हणतात, पण तो सगळा मुद्दा जो आहे युनियनशी संबंधित असतो. तसं पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी असते ही स्थानिक लोकप्रतिनिधींची असते त्याच्यासाठी, आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींची असते. पण तसं इतक्या वर्षात कधी काही झाल्याचं दिसून आलं नाही. त्याच्यामुळे अपेक्षा सर्वांना एकच आहे की नगर शहरातनं जे स्थलांतर होतं नोकऱ्यांसाठी, जे नवीन सुशिक्षित युवक आहेत ते सगळे नोकऱ्यांसाठी इतरत्र सगळीकडे स्थलांतरित होतात, तर हा प्रश्न जो आहे हा प्रामुख्याने चर्चेला गेला पाहिजे होता. याच्यामध्ये आपण जर का पाहिलं तर नगरचे नगर अहमदनगर हा जिल्हा असा आहे की नेहमी काहीतरी नवीन इतिहास घडवतो, नेहमी काहीतरी जे कायदे तयार होतात ते सुद्धा अनेक कायदे हे नगर जिल्ह्यातूनच तयार झालेले, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. बरोबर, यावेळेस तुम्हाला वाटतं ह्या निवडणुकीतून काय देशामध्ये जाईल किंवा काय राज्यामध्ये जाईल? कारण की राज्याचं संपूर्ण राज्याचं लक्ष ह्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. जगताप विरुद्ध विखे ही जी निवडणूक आहे, ही काय संदेश देणार आहे पूर्ण? ह्या निवडणुकीमध्ये मुळात सगळी राजकीयदृष्ट्या केंद्रित झालेली ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस आचारसंहितेचा जो विषय होता, 91 साली जी निवडणूक गाजली गेली त्याच्यानंतर अख्ख्या देशाला आचारसंहिता काय या नगरमुळं कळाली. त्याच्यानंतरही अनेक बाकीचे इलेक्शन झाले, काही स्थानिक पातळीवरचे, त्याच्यातनंही अनेक नवनवीन कायदे किंवा नवनवीन उदयाला आले या निवडणुकीमुळे. पण मात्र आत्ताची जी निवडणूक आहे याच्यातनं प्रशासकीय पातळीपेक्षा काही राजकीय नवीन समीकरणं जुळली जातील का, किंवा भविष्यात यातनं काही राजकीय नवीन घडामोडी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होतील का, या दृष्टीने या सगळ्याकडे लक्ष लागलेलं आहे लोकांनी. निश्चित आपण पाहिलं की या ठिकाणी मयूर मेहता
हे एक युवा पत्रकार आहेत आणि युवा पत्रकारांना काय वाटतं, कारण की आपण प्रत्येक स्तरातून प्रत्येक गोष्ट ही नगरपालिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं की आपण ज्येष्ठ पत्रकारांचे जे मत आहे ते आपण जाणून घेतले, आपण युवक पत्रकारांचे मत जाणून घेतले, आपण व्यापाऱ्यांचे मत जाणून घेत आहोत, त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांचे मत जाणून घेत आहोत की त्यांना नेमकं काय वाटतं नगर शहराविषयी, नगर जिल्ह्याविषयी आणि ह्या दोन उमेदवारांविषयी आणि ह्या दोन पक्षांविषयी. कारण की पक्ष हा या ठिकाणी महत्त्वाचा विषय राहिलेला नाही, या ठिकाणी उमेदवार कोण आणि तो उमेदवार आपल्यासाठी काय देऊ शकतो, आपलं भविष्य कसं राहील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांतर्फे पुन्हा एकदा आव्हान करतो की आपण उद्या मतदानाला मतदान करा आणि आपलं भविष्य हे उज्ज्वल करा. प्रतिनिधी आमिर सैयद सर, सागर उस्ताल, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर.